नमस्कार, मी आशिष आरसे यांच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत आहे. वळूया बातमीपत्राकडे. अमरावती जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी मागील 8 ते 9 वर्षांपासून शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून वंचित आहे. ऑनलाईन प्रक्रियेमुळे प्रशासकीय पातळीवर विलंब लागत असून जिल्ह्यात जवळपास 15 कोटी 14 लाख इतक्या शिष्यवृत्तीची मागणी आहे. या संदर्भात काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित करत आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी विधिमंडळ अधिवेशनात सभागृहाचं लक्ष वेधलं. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या माध्यमातून, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अनेक गरीब विद्यार्थ्यांना या ठिकाणी आय टी असेल, बी ई असेल, एम ई असेल अशा सारखे शिक्षण मिळत आहे. परंतु या ठिकाणी मी या ठिकाणी ऑनलाईनच्या प्रक्रियेमुळे अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी या शिष्यवृत्तीपासून वंचित राहावं लागते आणि प्रशासकीय पातळीवर जेव्हा विलंब होतो त्यावेळेस हे विद्यार्थी या ठिकाणी या योजनेपासून वंचित राहतात. म्हणून शासनाला मला विनंती करायची आहे की अशा ज्या ठिकाणी शासनाच्या म्हणजे अधिकाऱ्याच्या माध्यमातून वंचित राहतील त्यावेळेस शासन त्यांच्यावर कारवाई करणार का. दुसरं माझ्या अमरावती जिल्ह्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की 11-12 पासून तर 19-20 पर्यंत जवळपास 15 कोटी 14 लाखाची शिष्यवृत्तीची मागणी केली आहे मंत्री महोदय. आणि दुसरं आहे की 18-19 मध्ये पहिलं देयकं दिलं आणि दुसरं जे देयक आहे ते जवळपास 8 कोटीची मागणी आहे. म्हणजे एवढ्या भरपूर मागणी या ठिकाणी शासनाकडे आहे. म्हणून माझ्या मंत्री महोदयांना विनंती आहे की या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास 8-9 वर्षाचा विलंब लागलाय. तर हा जे आपण आकडा हा पत्र आपण शासनाकडे पाठवला आहे ते 15 कोटी 14 लाख आणि जवळपास सेकंड देयक आहे ते 8 कोटीचे ही निधी केव्हा आणि किती दिवसात मिळणार अशी या ठिकाणी प्रश्न. तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची देयके लवकरात लवकर वितरित करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची स्पष्टोक्ती बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशनादरम्यान केली. अध्यक्ष महोदय, मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की माय स्कॉलवर ज्यांनी अर्ज केला ते सर्व अर्ज त्यावेळेस प्राप्त पात्र झाले. परंतु ज्यांनी त्या अर्जाव्यतिरिक्त जे काही आहे ते राहिलेले आहेत. आता राहिला विषय माननीय सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे की ही एकतर अमरावती जिल्ह्यापुरतं सांगायचं झालं तर त्यामध्ये ज्या संस्थांची आत्ता स्कॉलरशिप राहिली त्यामध्ये त्या एस आय टीच्या चौकशीच्या मधील बहुतांश कॉलेज आहे. आणि त्यामुळं आम्हाला कॅबिनेट पुढे जाऊन हा निर्णय जो आहे तो बदलण्यासाठी आम्ही चर्चा करतो आहोत आणि तो बदल झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना ती स्कॉलरशिप दिली जाईल यामध्ये सरकार सकारात्मक. संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसची अमरावतीतही दहशत पसरली आहे. या संदर्भात जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी दिली. कोरोना व्हायरस या आजाराचा रुग्ण आढळल्यास त्याच्यावर उपचार करण्याकरता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 9 मध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलाय. तसेच नागरिकांना सावधानी व खबरदारी बाबतही जिल्हा आरोग्य विभागाद्वारे सूचना देऊन जागृती केली जाते. कोरोनाबाधित रुग्णांकडून या व्हायरसचं संक्रमण होऊ शकतं, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कोरोना व्हायरसचं संक्रमण असणाऱ्या 100 पॉझिटिव्ह रुग्णांमधून 81 रुग्ण साधारण स्थितीत राहतात, त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका राहत नाही. त्यानंतर सरासरी 14 रुग्णांमध्ये सौम्य लक्षण दिसून येतात, त्यामुळे त्यांना सावधानी बाळगण्याची आवश्यकता असते. यातील 5 रुग्णांमध्ये तीव्र स्वरूपाचे लक्षण आढळून येतात, त्यांना त्वरित उपचाराची गरज असते. जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला नाही. कोरोना विषाणूचे काही रुग्ण पुण्यामध्ये सापडलेले आहेत आणि त्या धर्तीवर ज्या काही सोशल मीडिया आहे त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा अफवा पसरवल्या जात आहे असं दिसून आलेलं आहे. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह एकही रुग्ण आढळून आलेला नाही. सध्या आमच्याकडे जी काही माहिती आहे त्याच्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात 4 व्यक्ती या 3 त्यापैकी 3 चीनमधून आणि 1 हाँगकाँगमधून आला होता. त्यापैकी दोघांना सर्दी पडसा असल्यामुळं आम्ही त्यांना भरती करून घेतलं होतं. त्यांचा थ्रोट स्वॅब घेतला आणि तो तपासण्यासाठी पाठवला असता ते दोन्ही थ्रोट स्वॅब निगेटिव्ह आढळून आले. त्याच्यामुळं ते रुग्ण नाही आहेत आणि जे 2 उरलेले होते त्यांना आम्ही घरीच ऑब्झर्व केलं. त्यांनाही आता 28 दिवसाच्या वर होऊन गेलेले आणि ते ठणठणीत आहेत. सध्या तरी अमरावती जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही, त्यामुळे जनतेने घाबरून जाण्याचं कारण नाही. पण सतर्कता बाळगणे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून खोकलताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवणं, टिश्यू पेपर
ठेवणे किंवा तोंड नाक झाकून घेणे गरजेचं आहे. वारंवार हात धुणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण हा विषाणू हाताच्या संपर्कातूनच जास्त ठिकाणी पसरत असं आढळून आलेलं आहे. आणि कुठेही हात लागला आपला तशा वेळेस हात धुणं किंवा आपल्या सोबत सॅनिटायझर ठेवणं हे गरजेचं आहे. आणि ज्याला लक्षण आहे सर्दी पडस आहे त्यांनी शक्यतोवर घरी राहावं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. खूपच गरज असेल तर शिंकताना किंवा खोकलताना आज नाकातोंडा रुमाल ठेवावे, जनतेने स्वतःची काळजी घ्यावी आणि पसरू नये किंवा कुठल्याही प्रकारची भीती मनात बाळगू नये. कुठल्याही प्रकारचा खोकला असला तर आम्ही सध्या आमच्या सगळ्या डॉक्टर लोकांना किंवा प्रायव्हेट डॉक्टरांनासुद्धा अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत, वरूनच त्या सूचना आल्या आहेत की त्यांच्या ओपीडीमध्ये जर अशा लक्षणांचं जर कोणी आलं ज्याला सर्दी आहे पडसा आहे खोकला आहे तर त्याच्याकडे प्रत्येकाला आपल्याला विचारायचं आहे की तो मागील 28 दिवसामध्ये कुठे परदेशात जाऊन आला आहे का, किंवा जो कोणी परदेशातून या 28 दिवसात आला असेल त्याच्या तो संपर्कात आला आहे का. या दोन प्रश्नांचं प्रत्येक सर्दी पडसा असणं आपण विचारणार आहोत, जेणेकरून कुठलाही रुग्ण आपल्या नजरेतून सुटणार नाही. आणि जर असं काही आपल्या आढळून आलं तर लगेच त्याला आमच्या इथे जी व्यवस्था आहे आपण त्यांना भरती करणार आहोत आणि त्यांचा थ्रोट स्वॅब घेणार आहोत आणि त्या थ्रोट स्वॅबची तपासण्यासाठी पाठवणार आहोत. म्हणजे अशी जर आपण आत्तापासूनच जर काळजी घेतली तर नक्कीच कुठलाही रुग्ण आपल्या नजरेतून सुटणार नाही आणि पुढे चालून याचा जो काही उद्रेक होण्याची शक्यता सगळ्या जगात आहे ते आपण टाळू शकतो. म्हणून माझं जनतेला एक विनम्र आवाहन राहील की या अशा प्रकारच्या व्हॉट्सॲपच्या फेसबुकच्या ज्या काही अफवा आहेत ते त्यावर विश्वास ठेवू नये. जेव्हा केव्हा रुग्ण आढळेल तेव्हा आम्हीच आपल्याला सगळी माहिती देऊ आणि सतर्क करू. तोपर्यंत आरोग्य विभागावर आणि प्रशासनावर जनतेने विश्वास ठेवावा आणि सहकार्य करावे ही एक नम्र विनंती. धन्यवाद. तर इथे 4 नागरिक विदेशातून परतले असून त्यांची थ्रोट स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना घाबरण्याची आवश्यकता नाही, परंतु सर्वांनी सतर्कता व सावधानी बाळगावी, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी केलंय. होळीच्या पर्वावर गुटख्याची होळी दहन करून अंबिकानगर वासियांनी गुटख्याला प्रतिबंध घालण्याचा संदेश दिलाय. या अभिनव उपक्रमात स्थानिकांनी सहभागी होऊन निरोगी राहण्याचा संकल्प घेतला. राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असताना सुद्धा सर्वत्र सर्रासपणे गुटखा विक्री होते. गुटख्यासारख्या अंमली पदार्थामुळे युवकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. गुटखा विक्रीला प्रतिबंध घालण्यास प्रशासनाचीही उदासीनता दिसून येते. याकडे प्रशासन व समाजाचं लक्ष वेधण्याकरता होळीच्या दिनी अंबिकानगर महानगरपालिका शाळेच्या प्रांगणात स्थानिकांनी होळी पूजन व दहनाचं आयोजन केलं, ज्यामध्ये प्रतिबंधात्मक गुटख्याची होळी करून सामाजिक संदेश देण्यात आला. यावेळी स्थानिकांनी गुटखा सोडा आरोग्याशी नाते जोडा असा नारा दिला. या विधायक उपक्रमात नगरसेवक चेतन पवार, प्रवीण गाडवे, अमित चोपकर, श्याम मोरखंडे, रवींद्र कदम, कृष्णा जाधव, सुरेश निंदाणे, विक्रम राठोड, नितीन खांडेकर व प्राध्यापक अनिल खांडेकर आदीसह अंबिकानगर येथील नागरिक सहभागी झाले. या संदर्भात नगरसेवक चेतन पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. आज या ठिकाणी आम्ही गुटख्याची होळी केलेली आहे आणि या होळीतून हा संदेश जातो आहे की गुटखा हा तंबाखू गुटखा हे शरीरासाठी हानिकारक चीज आहे आणि या लोकांनी सेवन करू नये. आणि गुटखा जर अमरावती शहरात आलाच नाही, लोकांना मिळालाच नाही, तर त्याचं सेवन होण्याचा प्रश्नच राहणार नाही. म्हणून पोलीस प्रशासन व इतर विभागांनी जे आहे त्यांनी याच्यावर कडक कारवाई करावी असा या होळीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी संदेश देतो. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधत लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीनं विविध क्षेत्रातील कर्तबगार व प्रभावशाली महिला शक्तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी महिला शक्तींचं अभूतपूर्व दर्शन बघायला मिळालं. वडाळी नजीकच्या व्यंकटेश कॉलनी इथे झालेल्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार व आनंद मेळाव्यामध्ये विविध क्षेत्रातील कार्यकर्तृत्ववान स्त्रीशक्तीचं दर्शन घडून आलं. यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त सहाय्यक आयुक्त प्रीती देशमुख, सुप्रसिद्ध निवेदिका व समुपदेशिका तथा व्याख्यात्या क्षिप्रा मानकर, पोलीस अधिकारी निलिमा आरज, अन्न पुरवठा अधिकारी नीता लबडे,
उद्योजक ओजस्विनी असणारे, विधितज्ञ ॲडव्होकेट वैशाली बाणे, शिक्षणतज्ञ सुप्रिया पाटील, मीडिया प्रतिनिधी सोनाली आवडीनकर तसेच सुचिता खुळे, पद्मापुरी, प्रभाताई आवरे, लक्ष्मी हरवानी, यशस्वी माधानी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला परिसरातील महिला शक्ती मोठ्या संख्येने एकवटली. या सोहळ्यामध्ये आपल्या सत्काराला उत्तर देताना सहायक आयुक्त प्रीती देशमुख यांनी महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केलं. महिलांनी स्वतःचं आरोग्य सांभाळून स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. गृहिणी म्हणून आपण म्हणतो की मी काहीच करत नाही, मी गरीब असलेली आहे, मी हाऊस वाईफ आहे, ते काही कमीपणाचं नाही. इतकं सुंदर काम आहे तुमच्यामध्ये की एक जनरेशन घडवण्याचं काम आहे, पिढी घडवण्याचं काम आहे. तुमचं जे एक दोन लेकरू तुमच्या हातात आहे त्याची पिढी घडवण्याचं काम तुमच्या हातात आहे. त्याच्यामुळे तुम्ही मी घरी बसत आहे म्हणून मी काहीच करत नाही असं न्यूनगंड बाळगण्याचं काही कारण नाही. आपल्या लेकरांवर चांगले संस्कार करा. तो आपल्या लेकरांवर जर चांगले संस्कार झाले तर एक निकोप कुटुंब व्यवस्था निर्माण होईल आणि परिणामी एक चांगली समाज व्यवस्था निर्माण होईल. तर सुप्रसिद्ध निवेदिका क्षिप्रा मानकर यांनी महिलांचं आयुष्य व त्यांच्या पुढील आवाहने याबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी महिलांचा सन्मान करायला हवा. दोन महिलांमधील अंतर जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत महिला सक्षमीकरण होणार नसल्याचं मनोगत क्षिप्रा मानकर यांनी व्यक्त केलं. क्षिप्रा इतकी सुंदर छान बोलली. मी म्हणजे इथे जॉईन झाली त्यावेळेला बघितलेली क्षिप्रा आणि आता बघितलेली क्षिप्रा अगदी जमीन आसमानचा फरक आहे. का असं झालं? काय खूप मोठी त्यांचा आर्थिक सुबत्ता होती तिच्याजवळ, का खूप मोठा मायबापाचा वारसा होता, का खूप खूप मोठं काही तिच्यामध्ये आधीचं काही मिळालेलं होतं, पूर्वजांचं मिळालेलं होतं असं काहीच नाही. अत्यंत शून्यातून विश्व निर्माण केलं आहे तिने आणि मी त्याची साक्षीदार आहे. काहीही नसताना तिनं तिचं आयुष्य आयुष्याला सुरुवात केली आणि एकटीनं सुरुवात केली आणि आज आपल्या समोर उभी असलेली चित्रा किती सुंदर बोलून गेली. एकही महिला तिच्या बोलताना एकही महिला अगदी एक सेकंदही असं तिची नजर ढळली नाही. बरोबर आहे की नाही? आज एवढं सामर्थ्य तिच्यामध्ये कशामुळे आलं? कारण तिने स्वतः स्वकर्तृत्वानं घडवलं आणि हे जे स्वकर्तृत्वानं तिने घडवलेलं आहे ना हे चिरकाळ टिकणार आहे, हे शाश्वत आहे. हे कर्तृत्व तिचं कोणीही छिनवून घेऊ शकत नाही, तिच्याहून हिसकून घेऊ शकत नाही. म्हणून आपण असं बनलं पाहिजे हे आपण आज इथे या ठिकाणी निश्चय करणं अत्यंत गरजेचं आहे. या प्रसंगी लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीचे नरेंद्र गुलदेवकर, अजय शृंगारे, महेंद्र कुमार, विजय गायकवाड आदीसह पदाधिकारी तसेच महिला व युवती वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. इथे पुरुष मंडळी खूप आहे पण मी स्वतःच सांगते, कारण घरचे कामं करून जितक्या पण इथे मान्यवर अधिकारी आणि बाकी क्षेत्रातल्या सुद्धा महिला आहेत तर घरची सगळी कामं करून आपली ड्युटी जी आहे ती पूर्ण करून पुन्हा रात्री आपले घरची कामं करतात, आपल्या मुलांकडे पण लक्ष देतात. त्याच्यावरून आपण लक्षात घ्या की महिलांची कार्यक्षमता किती आहे. मंगरूळ जवळ येथील प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळा समृद्धी महामार्गामध्ये उद्ध्वस्त झाली आहे. शाळेची पुन्हा उभारणी करून देण्यात यावी या मागणीला घेऊन फासेपारधी समाज बांधवांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. फासेपारधी समाजातील मुलं मुली शिक्षणापासून वंचित राहू नये याकरता वर्ग 1 ते वर्ग 10 पर्यंत प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा चालवण्यात येते आहे. या शाळेत 571 विद्यार्थी शिक्षण घेतात, परंतु या परिसरातून समृद्धी महामार्ग गेला असल्यामुळे शाळा उद्ध्वस्त करण्यात आली. समृद्धी महामार्गाचं खोदकाम व मशिनीमुळे शाळेला हादरे बसल्याने सिमेंट काँक्रीटचा पिल्लर कोसळला. त्यामध्ये एका 12 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. त्यामुळे विद्यार्थिनीच्या परिवाराला 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, शाळेचा प्रकल्प नव्याने बांधून देण्यात यावा, प्रकल्पातील दोन्ही विहिरी बुजवण्यापूर्वी 1 महिन्यात 2 नवीन विहिरींचं खोदकाम करून पक्के बांधकाम करून देण्यात यावे यासह अन्य मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. यावेळी सदर मागण्यांच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाद्वारे लेखी आश्वासन मिळताच फासेपारधी समाज बांधवांनी आपले आंदोलन मागे घेतले. आंदोलनात प्रतिभा सोळंके, ललिता सोळंके, वंदना भोसले, सुरनीता भोसले, सचिन भोसले, मनीष भोसले, रामनीज पवार, नूरदास पवार आदीसह शेकडो फासेपारधी महिला पुरुष व शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले. जवळपास 180 कर्मचारी आहेत की शिक्षणामध्ये या पोरांना पुढे नेण्याचं काम गेल्या 15 वर्षापासून करत आहे. आता 1 वर्ष झालं हे बंद केलेलं काम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्मचाऱ्यांचाही रोजगार हिनावला गेलेला आहे आणि मुलं देखील शिक्षणापासून वंचित होताना आपल्याला प्रत्यक्षात दिसून येत आहे. आणि आमचा हाच शासकीय विभागाला एक प्रश्न राहणार आहे की लवकरात लवकर हे सुरू करण्यात यावं आणि या मुलांना देखील शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम करतो.
धारणीतील आदिवासी बांधवांची होळी नेहमीच खास असते. अशातच होळीच्या रंगोत्सवाचा वर्षाव टाळून कुसुमटोक येथील बाल गणेश मित्र मंडळानं रुग्णांना फळ वाटप करून एक नवा आदर्श प्रस्थापित केलाय. होळी म्हटलं की रंग, गुलालाची उधळण, पैशाचा चुराडा आणि पाण्याचा अपव्यय. मात्र हा अनावश्यक खर्च टाळण्याकरता धारणी तालुक्यातील कुसुमकोट येथील युवकांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं होळी साजरी करत एक आदर्श निर्माण केलाय. युवकांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांना बिस्किट, संत्रे, केळं, अंगूर, चिकू आदी फळ वाटप करून त्यांच्या जीवनात होळीचा आनंद द्विगुणित केलाय. अशा तऱ्हेनं कुसुमकोट येथील बाल गणेश मित्रमंडळानं सामाजिक बांधिलकी जोपासून अभिनव असा संदेश दिलाय. या विधायक उपक्रमात योगेश राऊत, गणेश मालवीय, अतुल चिमोटे, राकेश मालवीय, गणेश मावसकर, राजीव सेमलकर, कृष्णा तांदिलन, उमेश नावीह आदी सहभागी झाले. शकील अहमद, आरसीएन न्यूज, धारणी. होळी सर्वजण साजरे करतात, पण जे गरीब लोक असते त्यांना काही सहयोग मिळाला पाहिजे, त्यासाठी आम्ही फलफ्रूट वगैरे, बिस्किट, फळ, केळं हे सर्व वाटप केले आहे दवाखान्यात, आणि होळी साजरी करण्यात आली कुसुमकोट गावतर्फे. तर हे होतं आजचं मराठी बातमीपत्र. मराठी बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. अधिक माहिती व ताज्या घडामोडींकरता बघत रहा आरसीएन न्यूज. नमस्कार.